छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पुलाजवळ असलेल्या इमामपूर घाटात आज सायंकाळी भीषण अपघात झालाय. अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील माल ट्रकने समोर चाललेल्या तब्बल 7 कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील पांढरी पुलाजवळ असलेला इमामपूर घाट आहे. या घाटात नेहमी अपघात होत असतात. या घाटात अवघड वळणे व तीव्र उतार आहे. तसेच पुढे पांढरी पुलावर गर्दी असल्याने या भागात अनेकदा अपघात होत असतात. दरम्यान सोमवारी सायंकाळी अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका माल ट्रकने घाट उतर असताना समोर चाललेल्या 7 कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे यातील अनेक कार थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या, तर अनेक कारचा अक्षरशः सुरडा झाला. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सोनई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. तसेच या घाटाच्या दोन्ही बाजूनी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.